नमस्कार, मी शना शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. पोलीस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादीचं थाळीनाद आंदोलन. एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांचा रांची येथील फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा. कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसणार. आणि YCM आणि अन्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णांचं संपूर्ण बिल होणार माफ. आता बातम्या सविस्तराने. दिवसेंदिवस महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतोय. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिलांना सुरक्षितता देण्यात राज्याचे गृहखाते अपयशी ठरले. गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्याव्याशा मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. दररोज दिवसभरात 100 बलात्काराच्या घटना घडतात. गेल्या 4 दिवसापूर्वी नागपुरात देखील एका 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्काराची घटना झाली. तिचं मेडिकल चेकअप झालं पण आरोपीवरती कोणतीच कारवाई झाली नाही. आमच्या सिंहगड रोडवरती देखील जन्मदात्या बापाने एक मुलीवरती बलात्कार केला. अशा पद्धतीच्या एक ना अनेक घटना दररोज घडतात आहेत. दररोज या घटनांना सामोरं जात असताना महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न हा दिवसेंदिवस वाढीला लागलेला आहे. राजकारण करणं, सत्ता मिळवणं आणि सत्तेत आल्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पूर्णपणे बाजूला सारणं, यामुळे या सरकारला जागं करण्यासाठी आज आम्ही थाळीनाद आंदोलन करतोय. कठुआची घटना घडली, आरोपीला शिक्षा होतीये, पण दररोजच कठुआच्या घटना घडतात आहेत. घटनाच घडू नये यासाठी या सरकारने, या पोलीस सरकारने कोणत्या पद्धतीची यंत्रणा राबवली आहे हे आमच्यासमोर येत नाही आहे. दररोज ह्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या, विनयभंगाच्या घटनेंना बळी जाणाऱ्यांचा खरंच या सरकार त्यांना सुरक्षा देणार आहे का? आणि यासाठी आज आम्ही पोलीस आयुक्तांच्या ऑफिससमोर आंदोलन करतोय. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, राज्यभरातून अनेक मुली शिक्षणासाठी पुणे शहरात येतात, पण कोणती सुरक्षा पुण्याने दिलेली नाही आहे. पोलीस आयुक्तांनी त्या पद्धतीची यंत्रणा राबवावी, फडणवीस सरकारने राबवावी. खरे गुन्हेगार हे फडणवीस सरकार आहेत, कारण की कोणत्याच पद्धतीची यंत्रणा त्यांच्याकडे नाही आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीनं आवाज उठवतो. एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांचा रांची येथील फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकला असून घरातून काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. यापूर्वी ऑगस्ट 2018 पुणे पोलिसांनी स्टेन स्वामींच्या घरावर छापा मारला होता. पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 एल्गार परिषद पार पडली आहे. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला तर करोडो रुपयांचं नुकसान झालं होतं. याचे पडसाद नंतर संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. पुणे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करून 8 विचारवंतांना अटक केली. 29 ऑगस्ट 2018 पोलिसांनी फादर स्टेन स्वामी यांच्या रांचीतील घरावर छापा मारला होता. त्यांची चौकशीही करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी तेव्हा त्यांना अटक केली नव्हती. परंतु एल्गार परिषद प्रकरणी बंदी असलेल्या, अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर आज सकाळी छापा टाकलाय. त्यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आज आमची जी आयओ आणि पूर्ण टीम आहे यांनी छत्तीसगड रांची येथे स्टॅन स्वामी नावाचे एक संशयित आरोपी आहेत या केसमधले, त्यांच्या घरी आज त्यांची घरझडती घेण्यात आली. हाऊस अरेस्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स, काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि असं काही इन्क्रिमिनेटिंग मटेरियल भेटलेलं आहे. जे सर्व प्रोसिजर ज्या गरजेचे आहेत त्या फॉलो करून सर्च प्रोसिजर पूर्ण केले करण्यात आलेली आहे. आणि ते सर्व जे काही मिळालेलं मटेरियल आहे तर त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर पुढे त्यातून काय आणखीन पुराव्याच्या दृष्टीने बाबी निष्पन्न होत आहेत ते पाहून त्याप्रमाणे पुढे ॲक्ट करण्यात येईल. कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. नैऋत्य मोसमी वारे 13 जूनपर्यंत तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता आहे. मोसमी वाऱ्यांचं भारतातील आगमन यंदा उशिराने झाले. ते 8 जूनला केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागात दाखल झाले होते. 1 आठवड्याहून अधिक विलंबाने केरळमध्ये पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांची प्रगती चांगली असली तरी समुद्रातील घडामोडी त्यावर प्रकाश टाकू शकतात. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचं क्षेत्र आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे वादळात रूपांतर होणार असल्याचे संकेत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या YCM आणि अन्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णाचे संपूर्ण बिल माफ करण्यात येणार आहे. याबाबतचा आयत्या वेळेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने YCM बरोबर शहराच्या विविध भागात रुग्णालये चालवली जातात. या रुग्णालयांमध्ये पिंपरी चिंचवड शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर सामान्य दरात उपचार केले जातात. महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बहुतांशी रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असते. अशातच रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता हे बिल आवाक्याच्या बाहेर असतं. अनेकदा या रुग्णाचा एकही नातेवाईक शहरात नसल्याने हे बिल भरण्यास मित्रांना अथवा परिचितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. दुःख बाजूला ठेवून बिलाच्या रकमेची तजवीज करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून मृत व्यक्तीचं वैद्यकीय उपचारांचं संपूर्ण बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. स्वाईन फ्लूसाठी हिवाळा किंवा पावसाळ्याचंच वातावरण पोषक असतं हा समज स्वाईन फ्लूच्या विषाणूंनी खोटा ठरवला असून यंदाच्या वर्षी उन्हाळ्यातही स्वाईन फ्लू तळ ठोकून असल्याचं पाहायला मिळालंय. 1 जानेवारी ते 11 जूनपर्यंत राज्यात 1642 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आणि त्यातील 195 जणांचा मृत्यू झालाय. स्वाईन फ्लूचा संभाव्य फैलाव लक्षात घेऊन जोखमीच्या गटातील गरोदर महिला, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण आणि डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून राज्याच्या आरोग्य विभागाकडे यावर्षी आतापर्यंत जोखमीच्या गटातील 20,000 जणांना लसीकरण करण्यात आलंय. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद असल्यामुळे प्रवाशांना चांगलेच हाल झालेत आणि लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्यात. या दरम्यानच्या वेळेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून द्रुतगती मार्गावरील मुंबई लेन 65.500 या ठिकाणी ओव्हरहेड गॅटरी बसवण्याचं काम करण्यात येणार आहे अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे. चारचाकी वाहन चालकांनी आणि इतर प्रवाशांनी किवळे ब्रिज येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने पर्याय अवलंबला आहे. गुरुवारी दुपारी 12 ते 2 सुमारास मुंबई पुणे लेनवरील ओव्हरहेड गॅटरी बसवण्याचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तासांकरता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यादरम्यान सर्व प्रकारच्या अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहन द्रुतगती मार्गावरील किलोमीटर क्रमांक 66 या ठिकाणी थांबवण्यात आले. त्यामुळे लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. तसेच हलकी चारचाकी वाहन व इतर प्रवाशी वाहन द्रुतगती मार्ग किवळे ब्रिज येथून जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वळवण्यात येणार आहेत. पर्यावरणाला महत्व देणारा बाईक प्रेमींसाठी एक आता आनंदाची बातमी. AMO मोबिलिटी सोल्युशन्स या इलेक्ट्रॉनिक बाईक स्टार्टअप कंपनीने आज पुणे बाजारपेठेत त्यांच्या पहिल्या आणि खास शोरूमच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा केली आहे. स्वप्नपूर्तीचा प्रवास आणि भारतभरात नेटवर्क उभारण्याची दीर्घकालीन योजना राबवत AMO मोटर्सने आज ग्रीन हिल्स या त्यांच्या खास शोरूमचं दुचाकींचं शहर म्हणजेच पुण्यात उद्घाटन केलंय. अत्यंत आकर्षक आणि आजवर दुर्लक्षित राहिलेल्या प्रांतात प्रवेश करण्याचा आणि पुण्यात जागतिक दर्जाच्या उत्पादनांचा खास शोरूम पुण्यात सुरू झालाय. यामुळे शहरातील चोखंदर बाईक प्रेमींसाठी बाईक्सचे विविध पर्याय आणि उत्कृष्ट सेवा मिळू शकतील. बाईक्सची वाढती लोकप्रियता आणि महत्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही बाईक्सची वाढती मागणी यामुळे शोरूम काढण्याची कल्पना प्रत्यक्षात आली अशी माहिती सुशांत कुमार यांनी दिली आहे. देखिए दिस ये जो दिस व्हीकल इज टोटली पॉल्युशन फ्री, ओके, फ्युएल फ्री, ओके, अँड दिस व्हीकल डज नॉट नीड एनी काइंड ऑफ अ मेंटेनन्स, ओके. सो द व्हीकल कम्स विथ 1 year फुल वॉरंटी, ओके, अँड 3 years वॉरंटी ऑन बॅटरी. सो यू कॅन से दॅट यू आर टेन्शन फ्री फॉर 3 years टोटली. अँड the best part of the vehicle is that the running cost is
almost 10 to 20 paisa, that's it, right? So you save on fuel every day. Every kilometer you run, you save. The vehicle is being liked by almost all the people, okay? Because this vehicle, I told you, it is not only efficient, okay, also the cost effective. So anything getting into the people's pocket, I mean, it's positive. People will be too much reactive to that. So we are getting very good response in the market. ग्रीन व्हील श्रीनिकेतन अपार्टमेंट 609 शनिवार पेठ ओंकारेश्वर रोड या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या शोरूम मध्ये चार नव्या ई बाईक्स आहेत. नव्याने सादर करण्यात आलेल्या या बाईक शुभारंभाच्या आकर्षक सवलतींमध्ये उपलब्ध आहेत अशी माहिती शैलेंद्र बकरे यांनी दिली आहे. या गाडीबद्दल जर सांगायचं झालं तर ह्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत. ह्या एक चार्जमध्ये मिनिमम 60 ते मॅक्झिमम 100 किलोमीटर जाऊ शकतात. पेट्रोल ज्या गाडीला ज्या जिथं 100 किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला 1,250 रुपये खर्च येतो ती गाडी तुमची 10 रुपयात, म्हणजे आता पुण्याचा जर रेट बघितला 8 रुपये, तर 8 रुपयात तुम्ही 100 किलोमीटर गाडी तुम्ही जाऊ शकता. मेंटेनन्स, झिरो मेंटेनन्स आहे या गाडीला. परत ABS सिस्टीम आहे, डिस्क ब्रेक आहेत, मोबाईल चार्जर आहेत, आणि ज्या तुम्ही जे ॲक्टिवा किंवा बाकीच्या ज्या पेट्रोल गाड्या चालतात त्या पद्धतीने ह्या संपूर्ण गाड्या रेग्युलर पद्धतीने चालू शकतात. आत्तापर्यंत ज्या इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत त्या आत्तापर्यंत ज्या इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत त्यामध्ये आणि ह्या गाड्यांमध्ये फरक आहे. कारण का ज्या 2-3 कंपन्यांच्या आल्या आहेत, पण म्हणतात ना की आता हिरोची आहे गाडी, पण मी स्वतः हिरोची वापरतो तर मायलेज थोडा परत पडत आहे. आमच्या ज्या गाड्या आहेत ह्या 100 म्हणजे 80+ म्हणतो आम्ही, 100 म्हणतो पण आम्ही 80+ म्हणतो की ह्याचा 80 तुम्हाला ॲव्हरेज मिळेलच मिळेल. परत लुकवाईज म्हणा, आजचा यंग जनरेशन बघता त्यांच्या सगळ्यांचा विचार करताना जे मॉडेल जे केलेले आहे त्या पद्धतीने सगळ्यांना आवडेल असं मॉडेल त्यांनी आणलेले आहेत आम्ही बाजारामध्ये. पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 18.2% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलै अखेर पुरेल इतका आहे, त्यामुळे सद्यस्थितीत तरी शहरासाठी आणखीन पाणी कपात करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट झालंय. महापालिकेने सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केलं होतं, त्यानंतर पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता पाहता दिवसाआड पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्याचं धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबलंय. पवना धरणात सध्या एकूण पाणीसाठा 74.58 दशलक्ष घनमीटर इतका आहे, त्यातील उपयुक्त साठा 43.44 दशलक्ष घनमीटर इतका आहे. गेल्या 24 तासांमध्ये धरण क्षेत्रात पाऊस झालेला नाही. मान्सूनचं आगमन काहीसं लांबलं आहे, परंतु मान्सूनचं आगमन लांबलं असलं तर जुलै अखेरपर्यंत पुरू शकेल इतकं पाणी पवना धरणामध्ये अजून शिल्लक आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर, पोलीस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादीचं थाळीनाद आंदोलन. एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांचा रांची येथील फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा. कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसणार. आणि YCM आणि अन्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णांचं संपूर्ण बिल होणार माफ. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.